एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असा हा सामना रंगलेला असताना तिकडे काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगळ्या हालचाली सुरू आहेत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारपासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। यामध्ये 28 जुलैला ते गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील। त्यानंतर 29 जुलैला ते वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना तर शनिवारी म्हणजे 30 जुलैला नांदेड परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील म्हणजे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना ते भेटी देणार आहेत। या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत। अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसंच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचं अधिवेशन त्वरित बोलावण्याची मागणी केली आणि त्या पार्श्वभूमीवर ते राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत। विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना ते भेटी देणार आहेत।